नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. स्वामित्व योजनेवर आज बोलणार आहेत केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री भारत सरकार श्री गिरिराज सिंगजी. स्वामित्व योजना काय आहे आणि ही सुरू करण्याचा काय उद्देश आहे? हे पहा, हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे एक व्हिजन आहे आणि ते व्हिजन आहे देशाचे जवळजवळ जे 6.5-7 लाख गावं आहेत त्या ग्रामीण भागामध्ये ज्याला घराचा घरकुल असं म्हणतात गावच्या भाषेमध्ये, त्याचे कागद त्यांच्याकडे नसतात. त्यांच्याकडे विधिवत टेक्निकल मालकी हक्क नसतो. म्हणून त्यांनी एक स्वामित्व योजनेचे दिशानिर्देशन दिले आणि ती स्वामित्व योजना आज देशामध्ये एक नवी क्रांती आणत आहे, ग्रामीण जीवनात एक नवा उत्साह आणत आहे. हे स्वामित्व केवळ ड्रॉनी घराचे केवळ मानचित्र नाही आहे, हे एक पक्के रजिस्टर्ड डीड आहे ज्याचा 1-2 सेंटीमीटरचे अंतर असते. चित्र घेतात त्यापूर्वी राज्य सरकार त्याची चुनापट्टी लावून घेते तिथल्या लोकांकडून, मग आजूबाजूचे लोक त्यावर आपत्ती दर्शवतात आणि राज्य सरकार त्यावर निर्णय करते. मग त्यांना डीम्ड रजिस्टर्ड मॅपसह त्यांना दिले जाते. हे स्वामित्व आहे. 2020 24 एप्रिलला पंतप्रधानांनी याची सुरुवात केली. या योजनेमुळे ग्रामीणांच्या जीवनात काय बदल आले आहेत आणि भविष्यात या योजनेपासून काय लाभ मिळतील? हे बघा, लाभ तर घेणाऱ्यावर डिपेंड करेल. आता बँकांना दिशानिर्देशन, जसे शहरातील घरांचे कागदपत्र असतात आणि ते त्या अगेन्स्ट बँकेकडून कर्ज घेतात, काही काम करतात, पण गावातल्या घरांची काही व्हॅल्यू नसते. जेव्हा या ड्रॉननी त्याची चित्र घेतली जातात, त्याच्यावर चुनापट्टी होते, मग राज्य सरकार आणि भारत सरकार दोघांच्या गाईडलाईननुसार मिळून त्यांना डीम्ड टेक्निकल रजिस्टर्ड सर्टिफिकेट मिळते. जेव्हा ते मिळते तर ते त्याचा उपयोग जीवनाच्या नव्या क्षेत्रात करतात, मग ते कर्जाच्या क्षेत्रात करतात किंवा आपल्या घराण्याची संपत्ती म्हणून. ग्रामीणांपर्यंत ही योजना लवकरात लवकर पोहोचावी यासाठी काय प्रयास होत आहेत? हे भारत सरकार सर्वे ऑफ इंडिया बरोबर मिळून आम्ही याचे टेक्निकल त्यांच्याबरोबर माझा एकत्र कार्यक्रम चालू आहे. तेच ड्रोनची व्यवस्था करतात, तेच कोर्स COR जिथे लावायचे आहे टेक्निकल ते लावतात. विभाग पंचायती राज्य त्यांना सांगते की आम्हाला काय पाहिजे, ते त्याप्रकारे लवकर लवकर काम करतात. माझे प्रेशर राहते की साहेब, की जितके लवकर ज्या राज्याशी माझे MOU झाले आहे तिथे लवकरात लवकर काम करावे. आणि जो COR आहे हे गावाच्या जीवनात एक नवा संचार आणेल. नवा संचार काय असेल? त्याची एक टेक्नॉलॉजी असेल, त्याचा एक ॲप असेल मोबाईलप्रमाणे, जो 99% ॲक्युरसीबरोबर जो आपल्याला अधिकार मिळाला आहे त्यांनी आपण आपल्या घराला नंतर मोजू मापू शकता, काही त्रास नाही होणार. जर आपल्याला त्या COR द्वारे आम्ही हा पण आग्रह केला आहे की पंचायत भवनांमध्ये आम्हाला गरज पडली तर आपल्याला सूचना मिळावी, हवामानाची बऱ्याच तांत्रिक व्यवस्था होतील ज्यांनी ग्रामीण जनतेला शेतीवाडी साधारण जीवनात एक नवा संचार होईल. आज गावामध्ये काय होतं आहे? गावामध्ये मला स्वच्छतेसाठी नाल्या हव्या आहेत. गावात मला घरचे पाणी घरामध्ये, शेताचे पाणी शेतामध्ये आणि गावचे पाणी गावामध्ये, तर घरचे पाणी घरी असावे तर त्यासाठी सॉकपीट टाकावे लागेल. तर या सगळ्यामध्ये पण जेव्हा GPDB बनेल तर त्याचे प्लॅनिंग अगदी सुनिश्चित होईल की कोणाचं घर कुठे आहे, कुठे त्यांचे सॉकपीट असेल, नाल्यांचा निकास कुठे होईल, जर इलेक्ट्रिफाईड करायचे आहे तर झाले आहे पूर्ण पोल कुठे काढायचा आहे. आणि सगळ्यात मोठे रिलॅक्सेशन आहे
की आपसात जी भांडणं होतात, केस कायदे कारवाई होते, परिवारांमध्ये होते, हे माझे ते माझे आहे, त्याचे समाधान होऊन जाईल. स्वामित्व पंतप्रधानांचा फ्लेक्सी प्रोग्राम आहे. आता माझ्या विभागाचा जेव्हा मी घरकुलाचं जेव्हा करीन तर एकेकाचा मोबाईल नंबर असतो तसा त्या प्लॉटचा आधार नंबर मिळेल. म्हणजे मग तो एका व्यक्तीचा एकच नंबर असेल, तो कोणी इकडे तिकडे नाही करू शकणार. हे स्वामित्वचे तांत्रिक प्रभाव पडतील, जीवनात पारदर्शीपणा, जीवनात गावातील आपसातली भांडणांचा, जीवनात नव्या क्षेत्राच्या गोष्टींसाठी, आणि मग येणाऱ्या काळात मोदीजींच्या नेतृत्वात आमचा विभाग जमिनीचा पण सगळ्यांना आधार नंबर देईल. म्हणजे एकीकडे घरांचा आपल्याला डीम्ड रजिस्टर्ड होईल, त्यावर आधार नंबर असेल, दुसरीकडे आम्ही जमिनीचा देऊ. याचा अर्थ गाव आणि पंचायतीमध्ये प्रयत्न आहे की भांडणमुक्त गाव व्हावे, पारदर्शी असावे. ग्रामपंचायती स्वामित्व योजनेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशी आपली भूमिका निभावत आहे? मी पहिल्यांदा पण आपल्याला सांगितले की राज्य सरकारबरोबर एक MOU होत असतो. जेव्हा राज्य सरकार आमचे आमच्या मॉडेलला ॲक्सेप्ट करते तर सर्व्हे ऑफ इंडिया तिथे आपलं काम सुरू करते आणि माझे मॉनिटरिंग राहते की एक ड्रॉन कमीत कमी दिवसातून 4-5 गावांना पूर्ण करेल, चित्र घेईल, हे माझे प्रेशर असते. आणि यानेच आज जवळजवळ वाटतंय 2 कोटीच्या जवळपास आम्ही पार्सल घेऊ शकलो आहोत, 1.5 लाखाच्या वर गावांना आम्ही पूर्ण करून चुकलो आहोत. आपण स्वामित्व योजनेवर बोलत होतो ग्रामीण विकास आणि पंचायती राज्यमंत्री भारत सरकार माननीय श्री गिरिराज सिंग यांच्याशी. आम्ही त्यांचे आभार मानतो आणि आपला निरोप घेतो. जय हिंद.